कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक विवाह सोहळ्यानंतर नवरदेव आणि त्यांचे दोन नातेवाईकांचा बाधित असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे लग्नानंतर उपस्थितांपैकी काही जणांना कोरोना सदृश्य लक्षणंही आढळले त्यामुळे या सोहळ्याला उपस्थितीत असलेले इतर नातेवाईकांनी पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे कोल्हापूरमध्ये राहत असलेल्या एका व्यावसायिकाच्या दोन मुलांचा विवाह नुकताच राधानगरीमधील गुंडाळ या गावामध्ये झाला मात्र या दोन नवरदेवांपैकी एक नवरदेव आणि त्यांचे नातेवाईक असलेले एक दाम्पत्य अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे नंतर स्पष्ट झाले त्यानंतर लग्नाला आलेल्यापैकी काही जणांनी कोरोनाचे लक्षण ते आढळले त्यामुळे त्यांची तपासणी केली असता आणखी एक महिला पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले तसेच गावात आणखी एक तरुणीही पॉझिटिव्ह आली आहेत तो पुण्याहून गावी आला होता त्यामुळे गावात कोरोना रुग्णांची संख्या पाचवर गेली या प्रकरणानंतर प्रशासनाने तातडीने याची दखल घेत असून संबंधित नवरदेवाचं घर आणि उपस्थितीत नातेवाईकांचा राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे तसेच गावात संशयितांची तपासणी करण्यात येत असून परिस्थितीवर लक्ष दिलं जात आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ